मी मागेही का सभेत बोललो होतो, आम्ही हिंदुत्ववादी आहोतच, आम्ही हिंदू आहोतच, आम्हाला प्रभू श्रीराम वंदनीय आहेतच आहेच, पण आमचं हिंदुत्व हे हृदयात राम आणि हाताला काम देणार आमचं हिंदुत्व आहे. हृदयात राम आणि हाताला काम. पण भारतीय जनता पक्षामध्ये जे चाललेलं आहे, राम श्रीराम श्रीराम श्रीराम, सगळे त्यांच्यामध्ये आता आहेत आयाराम, सगळे आयाराम. या पक्षातनं हा घे, त्या पक्षातनं तो घे, त्या पक्षातनं तो घे. आणि मला दया येते ती भाजपच्या कार्यकर्त्यांची, कारण 25-30 वर्ष आपण त्यांच्यासोबत युतीमध्ये होतो. अनेक निष्ठावान कार्यकर्ते आहेत की त्यांनी कुटुंबाकडे न पाहता पक्ष म्हणून पक्ष म्हणून पक्ष वाढीसाठी अक्षरशः आयुष्य जिजवून टाकलं. त्यांनी अक्षरशः आयुष्य जिजवलं. कधीतरी आपला भगवा फडकेल, कधीतरी आपला भगवा फडकेल. भगवा फडकला, हे राहिले दांड्यापुरते, फडकतात दुसरेच. काय उपयोग आहे यांचा? म्हणजे आता सुद्धा इकडे व्यासपीठावरती सतरंज्या घातल्या आहेत. भाजपामध्ये जुने कार्यकर्ते सतरंज्या म्हणून त्यांना पडावं लागते. त्यांच्यावरती या उपऱ्यांचा सगळा नाच चाललेला आहे. उपरे नाचतायत, थैथ्या नाचतायत, आणि कट्टर जे निष्ठावान कार्यकर्ते आहेत ते सतरंज्याहून पडलेले आहेत. एवढ्यासाठी तुम्ही मेहनत केली, भाजप वाढवायला मेहनत केली. होय, मी भाजपची युती तोडली जरी असली तरी देखील आज सुद्धा मला भाजपच्या त्या प्रामाणिक निष्ठावान कार्यकर्त्यांबरोबर बद्दल एक दया आहे, एक दया आहे. कारण जसे तुम्ही इकडे जमलेले आहात, तुमचं घरदार बाजूला ठेवून तुम्ही शिवसेना वाढतात, पण असं पक्ष वाढल्यानंतर सत्ता म्हणून जेव्हा येते तेव्हा उपरा आणून तुमच्या माथ्यावरती बसवला, हे चालेल तुम्हाला? चालेल? मग मेहनत करता कशाला? अरे डबल इंजिन सरकार, त्याच्यात आणखीन एक डबा लागलाय अजितदादाचा. अजून किती डबे लागणार आहेत? जणू काय मालगाडी होते यांची. डबल इंजिन, ट्रिपल इंजिन, चौपल इंजिन. का हो, तुमच्या पक्षामध्ये काही कर्तृत्व नाही? चांगले नेते तयार करण्याचं कर्तृत्व नाही तुमच्यात? अरे तुम्हाला नेते बाहेरचे लागतात, वडील माझे लागतात. म्हणजे पक्ष फोडला, पक्ष सोडला, वडील माझे वापरायचे का? तुमच्या दिल्लीतल्या वडिलांमध्ये मतं मागायची की आता त्यांच्यामध्ये काही किंमत राहिलेली नाही? चोरणार माझे वडील, इतर पक्षातनं नेते चोरणार. आणि आम्ही हिंदू आहोत, आम्ही ताकद बघा कसली डोंबल्याची ताकद. ह्याला नामर्द म्हणतात, नामर्द. ही नामर्दानगी आहे. ना स्वतःकडे काही विचार, ना आकार, ना उकार. म्हणजे आता या 2 दिवसामध्ये आपली एक बैठक होते मुंबईमध्ये, इंडिया, ऐकलत ना तुम्ही? विरोधी पक्षांची ही एकजूट नाही, ही देशभक्तांची एकजूट आहे. भारत मातेचं जे चित्र ठेवले ते उगाच नाही ठेवलेलं आहे. भारत माता की जय हा बोलण्याचा आमचा सुद्धा अधिकार आहे.